नाताळ विशेष मध्ये आज पाहूया ब्रिटिश कालीन होली ट्रिनिटी चर्च आणि खास नाताळसाठी तयार होणाऱ्या केक्सची माहिती, त्याचबरोबर डान्सिंग सांताक्लॉजचाही आनंद घेऊयात. छावणी परिसरातील नगरनाका भागात एक ब्रिटिश कालीन चर्च सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हे चर्च 160 वर्षांपूर्वी ब्रिटिश सैन्यातील सैनिकांना भक्ती करण्यासाठी बांधण्यात आलं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात चर्च गॅसरीन चर्च म्हणून ओळखलं जायचं, परंतु स्वातंत्र्यानंतर या चर्चचं नामकरण करून होली ट्रिनिटी चर्च असं करण्यात आलं आहे. या चर्चची बनावट ही शहरातील इतर चर्चच्या तुलनेत एकदम वेगळी असून लाकूड माती चुनखडीच्या सहाय्यानं चर्च बांधण्यात आलं आहे. सध्या या चर्चची जबाबदारी मराठवाडा धर्मप्रांताचे महाधर्मगुरू बिशप MU कसाब यांच्याकडे आहे. नाताळ विशेषमध्ये आज आपण आलेलो आहोत औरंगाबाद शहरातील 160 वर्ष जुनं असं असलेलं चर्च होली ट्रिनिटी चर्च या ठिकाणी. आज आपण या चर्चविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. आपल्यासोबत नाही महाधर्मगुरू, धर्मप्रांताचे महाधर्मगुरू सन्माननीय या ठिकाणी कसाब सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण या चर्चविषयी व धर्मप्रांताविषयी आपण जाणून घेऊयात. नमस्कार. आज नाताळ सण ह्या काही तासावर येऊन ठेपलेला आहे, अशामध्ये आपण काय काय तयारी केलेली आहे? नाताळ सण हा सर्व जगासाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. प्रभू श्रीख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव तो आहे आणि आम्ही देखील आमच्या परीनं सर्व तयारी केलेली आहे. चर्चेसच्या दृष्टीनं चर्चेसमध्ये सजावट वगैरे सर्व तयारी डेकोरेशनची, आणि त्याबरोबरच समाजातील आमचे जे ख्रिश्चन बांधव आहेत त्यांच्या घराघरामध्ये उत्साहात अगदी तयारी चालू आहे त्यांची. चर्चच्या माध्यमातून व धर्मप्रांताच्या माध्यमातून काय काय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं? धर्मप्रांताच्या माध्यमातून आमच्या सर्व जे गुरु धर्मगुरू आहेत त्यांची सभा घेण्यात आली, भक्ती घेण्यात आली आणि उत्सव साजरा करण्यात आला. आम्ही 21 तारखेला हा उत्सव साजरा केला, 20 तारखेला, आणि लोकल स्तरावर जे ते धर्मगुरू आपापल्या चर्चेसची काळजी घेतील, प्रभू भोजनाचा विधी भक्तीचं आयोजन करतील आणि संपूर्ण मराठवाडा धर्मप्रांतामध्ये नाताळाच्या सणाची भक्ती केली जाईल. आणि आपण या वर्षभरामध्ये चर्चच्या माध्यमातून काय काय कामं करत आहोत? चर्च तर धर्मसेवातही आहे, परंतु या सेवेच्या व्यतिरिक्त सामाजिक कार्य धर्मप्रांतातर्फे केले जाते. उदाहरणार्थ ज्या काही अडीअडचणी आहेत, गरजा आहेत, त्या अडचणी आणि गरजा ह्या सामाजिक सेवेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. उदाहरणार्थ आमच्याकडं धर्मप्रांताचं डायसेशन बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस आहे आणि या सोशल सर्व्हिसेसच्या तर्फे आरोग्यविषयक सेवा केली जाते, त्याबरोबर शैक्षणिक दृष्टीने मार्गदर्शन केले जातं. आमच्या धर्मप्रांतामध्ये काही शाळा आहेत, त्या शाळामध्ये देखील हा धर्मप्रांताचा शैक्षणिक ती सेवा आहे, वैद्यकीय सेवा आहे. जालना या ठिकाणी आमचा मिशन दवाखाना आहे आणि अशा प्रकारच्या सामाजिक सेवा देखील धर्मप्रांतातर्फे दिल्या जातात. ही जी चर्च आहे, या चर्चची बनावट जी आहे ती शहरातील इतर चर्चच्या तुलनेत एकदम वेगळी आहे आणि एक आकर्षित आहे. हा चर्च चर्चबद्दल थोडीशी माहिती. हे चर्च मुळात याला गॅरिसन चर्च आधी म्हणायचे आणि हे ब्रिटिश आर्मीसाठी तयार केले गेलेलं चर्च आहे. साधारणतः 160 ते 170 वर्षाचा इतिहास या चर्चला आहे, परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे चर्च भारतीय आणि लोकांच्यासाठी खुलं केलं गेलं आणि त्यांना या ठिकाणी प्रवेश मिळाला आणि मग त्याचं नाव होली ट्रिनिटी चर्च असं करण्यात आलं. आणि आमच्या धर्मप्रांतातलं हे इंग्लिश माध्यमातील चर्च आहे आणि हे जे चर्च याची बांधणूक वगैरे आहे ब्रिटिश आर्किटेक्चरच्या पद्धतीनं केली गेलेली आहे आणि फार सुंदर हे चर्च आहे. मला असं वाटतं शहरातलं सर्वात जुनं हे चर्च आहे. ख्रिसमस 25 डिसेंबर जरी उद्या आहे, परंतु ख्रिसमसची सुरुवात आधीपासूनच झालेली आहे. सुरुवातीला चर्चमधील मंडळींनी, तरुणांनी कॅरल सिंगिंग्स
घरोघरी जाऊन केलं आणि लोकांना हे जाहीर केलं की येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचा उत्सव जवळ आलेला आहे. आणि त्यांनी रात्रीचं फिरून कॅरल सिंगिंग घरोघरी केलं. त्यानंतर भक्तीचं नियोजन करण्यात आलं आणि उद्या भक्ती होईल. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम आठवडाभरामध्ये केले जातील, जसं कॅरल सर्विस होईल, नवीन वर्षाची सर्विस होईल, वॉच नाईट सर्विस, मिड नाईट सर्विस, ह्या सर्व सर्व्हिसेस केल्या जातील. आणि उत्सव, हा उत्सव आनंदाने साजरा केला जाईल. नक्कीच नक्कीच, हा मोठा उत्सव आहे आणि हा उत्सव जो आहे तो आनंदाने साजरा करणारच आहात. आता या परंतु एक गोष्ट, ह्या उत्सवामध्ये निश्चितच अवघड झालेली आहे ती म्हणजे नोटाबंदीचा जो प्रकार झालेला आहे त्यामुळं थोडंसं लोकांच्यामध्ये कॅशचा प्रॉब्लेम निर्माण होतो. त्यामुळे आनंदावर विरजन पडला असं म्हणता येईल का? आनंद असला तर आनंदावर विरजन पडला असं नाही म्हणता येणार, पण थोडंसं अडचणी वाटल्या एवढंच म्हणता येईल. नक्कीच नक्कीच, नोटाबंदीमुळे संपूर्ण देशात अडचण निर्माण झालेली आहे. तर सन्माननीय बिशप यांनी आता सांगितलेलं आहे की नोटाबंदीचा परिणाम जो आहे तर हा नाताळ सणावरती दिसून येत आहे. आता आपण शेवटचा एक प्रश्न, शहरवासियांना तुम्ही नाताळनिमित्ताने काय संदेश द्याल? औरंगाबाद शहरवासियांना माझ्यातर्फे, मराठवाडा धर्म प्रांताच्या तर्फे नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. देवाचा आशीर्वाद सर्वांना लाभो, शांती आनंद लाभो आणि येणारं नवीन वर्ष सर्वांच्यासाठी अतिशय आशीर्वादाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो ह्या शुभेच्छा मी देतो. फक्त ख्रिस्ती बांधवांसाठीच नाही परंतु सर्व शहरवासियांसाठी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आहेत आणि परमेश्वराचा आशीर्वाद, आनंद आणि शांती लाभावी ही माझी प्रार्थना आहे. नाताळ विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण धर्मगुरू कसाब यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे या चर्चविषयी, या चर्चेच्या माध्यमातून वर्षभरात केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाविषयी, सामाजिक कार्यक्रमाविषयी, या सर्व कार्यक्रमाविषयी आपण जाणून घेतलं आणि त्यांनी एक संदेशही या शहरवासियांना नाताळनिमित्तानं दिलेला आहे. अशाच या नाताळ सणाच्या निमित्ताने आपण पुढच्या कार्यक्रमात भेटूयात. ख्रिसमसचं औचित्य साधून बेकरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक तयार होत आहेत. त्यामध्ये ख्रिसमस लॉग, डेट अँड वॉलेट, फ्रूट केक, चॉकलेट, कॅन्डल केक अशा प्रकारांमधील केकही बनवले जातात. 50 ग्रामपासून ते 4 किलोपर्यंतचे हे केक बेकरीमधून खरेदी करण्याबरोबरच ते तयार करून दिले जात आहेत. डिझायनर केकसाठी मात्र आधी नोंदणी करावी लागणार आहे. खास ख्रिसमस निमित्त बनवण्यात येणाऱ्या कप केक पासून डिझायनर केक पर्यंतचे अनेक पर्याय बाजारपेठेत असल्याचं दिसून येतं. साधारणतः 25 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंतचे हे केक बेकरीमध्ये उपलब्ध आहेत. ख्रिसमस निमित्त होणाऱ्या पार्ट्यांसाठी कप केक हा चांगला पर्याय ठरत आहे. यामध्ये व्हॅनिला, चॉकलेट, चोको चिप्स, रेड वेल्वेट, चोकोलावा, वॉलनट ब्राउनी, अल्मंड विथ कोकोनट बिस्किट्स आणि स्लाइस केक असे पर्याय आहेत. ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे आणि खास ख्रिसमससाठी बनवलेले प्लम केक हे 20 रुपयांपासून उपलब्ध आहेत. तसेच अंड्याचा वापर करून आणि अंडं न वापरता तयार केलेले केकही ग्राहकांच्या मागणीनुसार बनवले जातात. या केकची आकर्षक पद्धतीनं सजावट करून तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी पॅकिंग करून दिले जात आहेत असे शहरातील बेकरी चालकांनी सांगितलं.